तर मालीपाडा संघाला मॅच सुरू होण्याच्या अधिक कॅश प्राईज जर लागवलं गेलं आहे. रामजी दुधाळे यांच्याकडनं 3 षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. हॅलो, प्रमोद आणि अधिनाथ ही जोडी आहे. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम, शो द गुड गेम. पहिलाच बॉल उचलला आहे, खूप उंच गेला आहे. डिस्टन्स कव्हर करेल का? येस, इट्स अ मॅक्सिमम. पहिल्याच बॉलवर बॅट्समन प्रमोद माईच्या बॅटमधनं ॲज लाईक अ हिरो चिडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय. शून्यावर बाद झाला होता, परंतु या मॅचमध्ये पहिल्या बॉलपासून आक्रमण इथे तो जारी ठेवतोय. आक्रमकता ही ओळख आहे या खेळाडूची, ती आक्रमकता ती ओळख इथे मात्र पहिल्या बॉलवर सिद्ध करत असताना षटकार येतोय. 6 धावसंख्येबरोबर इथे मात्र सिग्नेश होतोय टीम मालीपाडा संघाच्या इनिंगचा. देवीदास राऊंड विकेटने पुन्हा एकदा सेकंड ओव्हर पहिला बॉल, सेकंड बॉल मध्ये इथे देखील उडवला. क्षेत्ररक्षक दूरवर न येत आहेत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅग्निफिसेंट कमिटमेंट, ट्रिमेंडस एफर्ट. इथे मात्र फलंदाज प्रमोद माईला माघारी जावं लागेल. डीजे पहिल्या बॉलवर षटकाराला, दुसऱ्या बॉलवर देखील आक्रमक फटका मारण्याच्या इराद्यामध्ये इथे चेंडू खूप उंच गेला होता, डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. आणि इथे बदल पाहू शकाल काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये खेळाडू उभा होता, तो खूप दूरवरनं धावत गेला मिडविकेट रिजनपर्यंत. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर खिळून ठेवली आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. फलंदाज प्रमोद माई बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज होतोय श्याम माई, संघाचा संघनायक इथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकावर. धावसंख्या फलकावर 6. वेग होता इथे, अपील करतात पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. आर्ग्युमेंट करू नका, कृपया विनंती असेल आपल्याला. बंटी लाटे आपण कुठे असाल तर व्यासपीठाजवळ यायचंय. अधिनाथ देखील माघारी परततोय. नवीन फलंदाज सुनील जातोय. पहिल्या बॉलवर षटकाराला आक्रमक सुरुवात, त्यानंतर प्रमोद माई बाद होतोय त्याच्या पाठोपाठ. इथे मात्र लगेच अधिनाथ देखील माघारी परततोय. ऑन अ हॅट्रिक, इथे मात्र हॅट्रिकची संधी असेल गोलंदाजाला. देवीदास याला हा चेंडू इथे वेग खूप होता आणि यावे पत्रपंच वाईटचा इशारा इथे करतायत. आर्ग्युमेंट करू नका, कृपया विनंती असेल आपल्याला. आणि पंचांचा नेते मात्र अवांतर धावेचा येतो. एक सिंगल यावर मी ते सिंगल बरोबर स्कोर कर, पुढे सरकतो धावसंख्या दाखवा फलकावर 7 धावा. पहिले षटक इथे प्रगतीपथावर आहे देवीदासच्या माध्यमातून. 7 ऑन स्कोरबोर्ड.
ओव्हर पिच बॉल होता फुल लेन्सचा, वाईट डॉर्करच्या माध्यमातून त्याला फक्त स्टिअर करता सन्मान देत आहेत. एक सिंगल त्यावर कंप्लीट केली जाते, या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पडू शकतोय. धावसंख्या दफलकर 8, पहिले षटक येथे प्रगतीपथावर आहे. देवीदासच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र उर्वरित 3 बॉलवर काय कमबॅक केलं या गोलंदाजानं. 2 विकेट्स देखील त्याने प्राप्त केल्यात. लोवर फुल टॉस गॅपमध्ये स्टेअर करतात, कव्हरला क्षेत्रक्षक तिथे आहे तैनात. तोपर्यंत इथे मात्र इथे एक सिंगल, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे. बॅटिंग करत असताना मालीपाडा संघाची धावसंख्या दफल करत आतापर्यंत पाहायला म्हणजे 9. शेवटचा एक बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. सुरे गोलंदाजी पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र गुड कमबॅक पाहायला मिळत आहे. बॉलर यावेळी देवीदासच्या माध्यमातून आपल्याला शास्त्रीनगर विपक्ष मालीपाडा अशी लढत आपण पाहत आहे. एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांनी इथे पाहायला मिळते आहे. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न अपील इथे करत होते, जोरदार अपील करतात रनआउटसाठी आणि ते देखील पंच सहमत नाही आहेत. सुखरूप पोहोचले त्यावेळी खेळाडू आणि तिथे एक सिंगल शेवटच्या बॉलवर मिळते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑन स्कोरबोर्ड 10 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे फलंदाजी करत असताना टॉस हारल्यानंतर प्रथम सुरेख षटक येते. देवीदासने हाताळलं, बॉलिंग मार्क वर्षात जेवल सेकंड ओव्हरमध्ये. काशीनाथ येतोय, स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला खेळतात. साइड स्क्रीनच्या थोडसा बाजूला लॉंग ऑन ला चेडू फेकून दिलाय. सी मा ऋषीच्या बाहेर षटकार. पकडेल त्याला मात्र टी शर्ट इथे स्पॉन्सर्ड केलं जाईल सन्माननीय मनोरजी विठ्ठल भोई साहेबांच्या माध्यमातून. वॉर्ड स्ट्रोक बॅकफूटला गेले, इथे डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, कॅच ड्रॉप होतोय, फेकी होते तोपर्यंत मात्र एक सिंगल तिथे मिळते. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पडू शकतोय. धावसंख्या दाफलकावर 17, दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. ही मॅच आपण पाहत आहे शास्त्रीनगर विपक्ष माळीपाड्या दोन संघादरम्यान ही लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. काशीनाथच्या पहिल्या बॉलवर षटकार आला, याआधीच्या गोलंदाजीवर देवीदासच्या देखील पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्याने देखील खूप चांगलं षटकानंतर हाताळलं. काशीनाथ देखील इथे मात्र कमबॅक करतोय दुसऱ्या बॉलवर. सेव्हन्टीन ऑन स्कोरबोर्ड, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्टेप आउट झाले, फुल टॉस कन्व्हर्ट केला, ऑन साईडला स्ट्रेक करता क्षेत्रक्षक आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा पडला तर थोडासा बाउन्स होतोय आणि क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. फलक पुढे सरकतोय 21 धावा. स्टेप आउट झाले, थोडेसे शफल झाले, चेडूला फुल टॉस मध्ये कन्व्हर्ट केलं. श्याम आई संघना एक मागच्या मॅच मध्ये देखील सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, इथे स्वतः संघनायकावर जबाबदारी आली आहे, कारण प्रमोद आणि अधिनाथ ही जोडी लवकर बाद झाली, पण इथे व्हाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतात. यावी सोडून दिला होता बॉलला उजशीच्या खूपच बाहेर, पिच करतात
एक सिंगल इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात मिळते आहे. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतोय 22 धावा. पहिले षटक देवीदासने हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. काशीनं आत्तापर्यंत 3 चेडूचा खेळ झाला आणि तब्बल 12 धावा त्याने खर्च केल्यात. प्रमोदने एक षटकार मारून तो आउट झाला. श्याम इथे खेळतात एका चौकाराच्या सहाय्यानं, सुनील त्यांना साथ देतो एका षटकाराच्या सहाय्यानं. अकुटप्पाचा बॉल कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, सुखी होत नाहीये. इथे संघनायकाला माघारी परतावं लागेल. बॅट्समन श्याम माई बॅक टू द पॅवेलियन. जर आपण पाहिलं तर धावांची गती जर खूप चांगली राखली गेली आहे, तर वेगाने आला आहे. यावेळी सिंगल इथे देखील मिळते. सिंगलने षटकाचे सांगता होते. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त होते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर मालीपाडा संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 24 धावा, तर 12.00 सरासरी प्रतिषटकामागे इथे राखली गेली आहे. 3 विकेट्स बाद 24 धावा, 2 ओव्हरचा खेळ झाला आहे. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. जाव्या तोपर्यंत डीजे कडे. पहिलाच बॉल उंच तर खूप गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत. यावेळी कॅच ड्रॉप करतायत. खूप असं इझीमध्ये गेले की हा कॅच मी पकडेन. यावेळी मात्र थोडंसं आत्मविश्वास जास्तो इथे घेल ड्रॉप केला जातोय आणि तिथे 2 धावा कम्प्लीट करतायत. गुड रन मिळते द विकेट. 2 धावे इथे मात्र मिळत आहेत. 2 धावेबरोबर मालीपाडा संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे. 26 धावा धावल्क पाहायला मिळतात. सुरेख फटका लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधोमध. क्षेत्रक्षक येतात लॉंग ऑफ वरनं. फंबल झाला इथे देखील आणि यावेळी मात्र 2 धावा. गुड रनिंग, खूप चांगली रनिंग इथे मात्र दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. एक चांगला तालमेल समन्वय इथे मात्र फार महत्त्वाचं असतं आणि ते कोऑर्डिनेशन या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते. सुनील आणि सुनीलच्या सोबत आहे फलंदाज भूषण. 28 28 28 धावा धावफलक पाहायला मिळतात. 2 ठेवलाय खूपच, पंच वाईटचा इशारा ते करतायत. ऑजस्टच्या खूपच बाहेर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ते बचावात्मक लाईन ज्याला म्हणतात ती लाईन इथे मात्र अवलंबण्याचा प्रयत्न होता. पण खूपच बाहेर गेला बॉल आणि यावेळी पंच वाईटचा इशारा करतायत. 29 29 फलकावर पाहायला मिळतात. फुल टॉस आहे. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक हजर. इथे मात्र चुकी होत नाहीये. यावेळी भूषणला माघारी परतावं लागेल. 14 धक्का लागतोय मालीपाडा संघाला.
प्रतिपदावर आहे, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. एकंदरीत जर पाहिलं तर इनिंग्स अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 29 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात, 4 विकेटचं पतन झालंय. न्यू बॅट्समॅन जातोय जितेश. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, चेंडू अडवण्यामध्ये धन्यता मानली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय, अपील करतात, येस, पंचाचा बोट आकाशाकडे जात आहे धावचीच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाज जितेशला माग फिल्डिंग देखील पाहायला मिळाली, त्यावेळी मात्र रन आउटच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाज जितेशला माघारी परतावं लागतंय. योगेश जातो आहे नवीन फलंदाज. 31 स्कोरबोर्ड, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरचा. 3rd षटक प्रगतीपथावर आहे योगेशच्या माध्यमातनं. तब्बल 5वा इथे विकेट तंबूतल्या तंबूच्या आसराला परततोय निम्मा संघ. इथे गारद झाला आहे आतापर्यंत मालीपाडा संघाचा. उचललाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, गुड कॅच, सरळ त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावता. अजून एक धन्यवाद. 6वा धक्का इथे लागतोय, विकेटचं अजून एक पतन होतं. यावेळी सुनील जो खूप चुरेक फलंदाजी करत होता, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलात. सुनील देखील इथे माघारी परततोय. जगदीश जातोय 8व्या क्रमांकावर फलंदाजी साडी. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, योगेशचं एक इम्प्रेसिव्ह षटक आतापर्यंत इथे पाहायला मिळतं आपल्याला. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त त्यांनी 6 धावा खर्च केल्यात. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करत आहेत, पंच सहमत नाही आहेत. षटक क्रमांक 30 समाप्त होते, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 3 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर धफडकावर 10 धावा मालीपाडा संघाच्या आतापर्यंत पाहायला मिळतात 30. शेवटचा षटक अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. धावा आतापर्यंत लागल तर 30. शेवटचं षटक या इनिंगचं साईड स्क्रीन एंडकडनं सज्ज होईल गोलंदाज भूपेश. शास्त्रीनगर संघाने मात्र खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. या षटकामध्ये जर कमबॅक केलं आहे, कारण फक्त आणि फक्त 6 धावा त्या खर्च केल्या गोलंदाज योगेश यानं. कारण 2 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर 24 धावा होत्या, चांगली धावगती राखली होती. त्यानंतर मात्र 3rd षटकामध्ये योगेशने खूप चांगली कामगिरी केली, 6 धावा त्याने खर्च केल्या. धावसंख्या धावफळकावर 30. शेवटचं षटक आहे आणि भूपेश सज्ज होतोय. पहिलाच बॉल उडवलाय, यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं, एक्स्ट्रा कव्हर मॉडेलकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतात डीपमधनं आणि तोपर्यंत मिळत जातात 2 धावा. जगदीश इथे अकाउंट ओपन करतोय आपल्या 2 धावांनी. 32 32 32 इथे धावफळकर पाहायला मिळतात. फुल टॉस, ऑन साईडला स्टे केला, क्षेत्ररक्षक जज करतायत. उंच तर खूप गेलाय, डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. इथे अजून एक फलंदाज माघारी परततोय, जगदीश बॅक टू द पॅव्हिलियन.
32 32 धावा आणि विकेट नंबर जर आपण पाहिलं, आठवा विकेट इथे मात्र माघारी परतवे, नव्या क्रमांकावर इथे मात्र पाहायला मिळतो फलंदाज सुहास. लोवर फुल टॉस स्टे करताय, क्षेत्रशिप मध्ये आहेत, फेकी होते यावेळी विकेट किपरकडे, परंतु दोन धावा कंप्लीट करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावेबरोबर मालीपाडा संघाची धावा संख्या पडू शकते 34 धावा. अजूनही 3 चेंडू तक हे बाकी आहे. थर्टी फोर शेवटचे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. लोवर फुल टॉस ऑनसाइड स्ट्रे करतात, दूरवर क्षेत्ररक्षक आलेत, इथे देखील दोन धावांचा प्रयत्न आहे. फेकी आता अंडरस्टंप होती आहे, अपील करतायत, परंतु यावेळी देखील दोन धावा वेगानं कंप्लीट केल्यात. नव्या क्रमांकाचा खेळाडू देखील खूप चांगली फटकेबाजी करतोय, हेच मात्र इथे दाखवून देतात मालीपाडा संघाचा क्लास आणि का हा एक मादबर संघ मानला जातो. अजूनही मध्ये संघर्ष करतात धावांसाठी, 36 धावा इथे लगावल्या गेल्यात, अजूनही 2 चेंडू तक बाकी आहे. दोन बॉलमध्ये एक मोठा फटका, एक सन्मानजनक टोटल नक्कीच उभारली जाईल मालीपाडा संघाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, येस, इथं हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. धावसंख्या आतापर्यंत 36 पाहायला मिळतीय. मालीपाडा विपक्ष शास्त्रीनगरशी लढत आपण पाहत आहे, आजच्या दिवसातली सेकंड लास्ट लढत आहे. यानंतर मात्र अंतिम लढत असेल बेलपाडा विपक्ष विजयी संघ. फुलेलेनचा बॉल खोदून काढलाय, समोरच्या खेळतायत, एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव देखील मिळते. शेवटच्या बॉल मिळते, दोन धावा 38 धावा इथे झाल्यात. 39 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं गेलंय टीम शास्त्रीनगर संघासमोर. तर मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा एकत्र आदर्श चषक धानिवली 2020. जाव्यात दुसऱ्या सत्रामध्ये भिवंडीकरचे उत्कृष्ट समालोचक सुनील पवार सरांकडे. धन्यवाद. DJ After that that's great अनेक अनेक धन्यवाद जगदीश, रायझिंग स्टार ऑफ शहापूर, परिस्थिती एक अतिशय चांगला उत्कृष्ट समालोचक, खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहतोय आदर्श चषक धान्यवलीचा 28वा पर्वत पाहतोय आपण. या स्पर्धेला तब्बल 28 वर्ष होत चाललेले आहेत आणि अतिशय चांगलं आयोजन पाहतोय. मुरबाड तालुक्यामध्ये एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. कुठल्याही खेळाडूंनी जर या स्पर्धेमध्ये गैरवर्तन केल्यास किंवा पंचायतच्या निर्णयाबद्दल कुठल्या प्रकारे आपण आक्षेप नोंदवला तर आयोजकाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल हे पहिलीपासूनच आम्ही सांगत आलेलो आहे. तर इथं मात्र एकच सामना दर्जेदार सामना रंगेल काय, कारण की पाहते दोन्ही संघाची जर तुलना केली आपण, दोन्ही संघाकडे अतिशय चांगले खेळाडू आहेत, गुणवत्ता सगळ्या खेळाडूकडे आहे. इथं मात्र 39 धावाचा जो आव्हान इथं मात्र उभं केल्या गेलेलं आहे माळीपाडा संघाच्या माध्यमातून. एक अतिशय मातबब्बर हा संघ आहे मुरबाड तालुक्यातला. मी आदरणीय विकासजी भोईरसाहेब आणि त्याच्यासमेत आदरणीय रामदासजी भोईरसाहेब, आदरणीय नारायणजी भोईरसाहेब, मी यांना आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवलीच्या माध्यमातून विनंती करतोय की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपण व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम विकासजी भोईरसाहेब, तसेच रामदासजी भोईरसाहेब.
आणि त्याच्या समेत आपण पाहिलं नारायणजी भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वप्रथम आपलं त्यांच्यासोबत विकास दादा आपल्यासोबत पाहुणे आहेत, त्या पाहुण्यांना सुद्धा आपण व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. कारण की मित्रांनो आदर्श गाव आहे धान्यवली हा गाव आणि त्याच्याच माध्यमातून पाहतोय आपण की एक मोठा प्रतिसाद क्रिकेटच्या माध्यमातून या आयोजकाला मिळत आहेत. मी परत विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. तर निश्चित कालपासून आपण निश्चित छेडणे ऐकलं तर आजच्या शेड्यूलनंतर एक युवा समालोचक शहापूरचा आज आपण इथं त्यांना थांबवणार आहोत, रजा घेणार आहेत आजपासून इथून ते. आणि उद्या माझ्यासोबत निश्चित जॉईंट होतील विनोद पाटील, एक डोंबवलीत एक बुलंद आवाज. तर अक्षय आणि रुपेश ही जोडी खेळपट्टीवर हळूहळू आपले पावलं पुढे नेताना पाहते. कारण की 24 चेंडूमध्ये धावा बनवायला लागतील, इथं मात्र 39 धावा चव्हाण नाही पण विसरून चालता येणार नाही. मित्रांनो मैदानावर कुठला संघ आहे, ज्या संघाला हार हा शब्द काय आहे हे माहीत नाही आहे, एक कडवी झुंज देणारा मालिपाडा हा संघ पाहतोय आपण. मुरबाड परिसरात एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख या संघाने स्वतः निर्माण केली, त्या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी खरी उतरेल काय या सामन्यात पाहायचे. तर दुसरीकडे शास्त्रीनगर हा एक अतिशय चांगला दादा संघ टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मुरबाड मध्ये पाहतोय आपण. पहिला चेंडू बॅकफुटला जातोय, काय मस्त धमाका पाहतोय आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका, चेंडू मात्र फरार होईल सीमा पार, अतिशय नेत्रदीपक हा चौकार. काय छान वापसी करताना पाहिला आपण गोलंदाज सुनील याला, बघितला पहिला चेंडू बॅकअप लेंथचा होता म्हणून बॅकफुटला जाऊन कट केला होता, त्यानंतर मात्र थोडासा फुल लेंथचा चेंडू टाकला ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग अचूक नव्हती. एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे एक अतिशय चांगलं झेल टिपल्या गेलं आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र माळीपाडा संघाला प्राप्त करून देतोय गोलंदाज सुनील. चार धाव एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 39 धावाचं लक्ष स्वीकारताना आपण पाहतोय. यष्ट्या मागे दूर असं यष्टी रक्षक पाहतोय, शॉर्ट थर्ड मेन गल्ली कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ दरम्यान पाहते आपण. इथं मात्र स्वागत आणि सत्कारकडे वळूया. व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय विकासजी भोईर साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. या आयोजकाच्या माध्यमातून मी विनंती करेन किशोर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण, एक इंजिनियर आहेत सोमनाथ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. विकासजी भोईर साहेबांचं स्वागत आणि सत्कार होताना यावेळेस पाहता प्रत्येक मोठा फटका आहे, गॅप आहे काऊ कॉर्नर रिजन कडे, इथं मात्र प्रयत्न चांगला केला होता, चेंडू मात्र फरार होईल सीमा पार हा चौकार. धन्यवाद डीजे, थोडं थांबवतोय कारण की व्यासपीठावर आपण स्वागत आणि सत्कार करतोय. व्यासपीठावर विराजमान आदरणीय निवृत्ती भोईर साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी परत विनंती करेन इथं मात्र सोमनाथ भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते दादा आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर आदरणीय सन्माननीय निवृत्ती भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. इथं मात्र वाईटचा इशारा येतोय, धावसंख्येत बदल होते, धावसंख्या पुढे सरकणार ती 9-39 धावाचं लक्ष स्वीकारायचं आहे. एक विकेट जरी गेला असेल मात्र अजून सामना दोन्ही संघाकडे समान सारखा आहे, अजून सांगता येणार नाही कुठला संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल हे येणारी वेळ सांगेल. मित्रांनो ज्या प्रकारे दोन्ही अतिशय महान संघ आहेत, सज्ज होताना गोलंदाज
यावेळेस पाता चांगला चेंडू होता पण तेवढ्या छानसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे, रोखू शकणार नाही. अजून एक डोळ्याचे पारडे फिरवणारा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, म्हणजे चेंडू सीमा पार. एक नेत दीपक अजून चौकार. धन्यवाद डीजे, थांबवतोय आपल्याला. इथं मात्र फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. लागोपाठ कुठले तीन षटकार जर मारले तर आदरणीय व्यासपीठावर विराजमान सचिन टेकडे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. पण मी तर म्हणेन की ज्या प्रकारे कमी धावसंख्येचा एक चांगल्या तऱ्हेने पाठलांग केला जातोय, नेहमीच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातोय जेव्हा कमी धावसंख्या असते आक्रमण खेळायचे तेच खेळी साकारताना. तर मात्र फलंदाज यावेळेस पाहता परत एक ओलवर टप्प्याचा चेंडू होता, फसतोय फटका, मिड ऑफला चांगला दर्जेदार झेल टिपतोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा बाद. काय सामना रंगतोय, दोन्ही संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. पण इथं मात्र जर पाहिलं आपण निश्चित आमचे गुणलेखक सांगतात की धावपलकावर धावायच्या 13-39 धावांचं आव्हान स्वीकारायचंय. विकेट जरी 2 गेले असतील मात्र जी सरासरी पाहिजे ती सरासरी इथं मात्र चांगली आहे. सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण शास्त्री नगर या संघाची एक चांगली सुरुवात म्हणता येईल. कारण की बघा मित्रांनो, मर्यादित क्रिकेट जेव्हा जेव्हा 4 षटके सामने होतात तेव्हा विकेटला फारसं महत्त्व नसते, पण धावा किती आलं याला महत्त्व असते. जी सरासरी आहे त्यापेक्षा चांगली सरासरीने फटकेबाजी करताना शास्त्री नगर संघाचे फलंदाज इथं मात्र जर सामन्यात वापसी करायची असेल अजून 1-2 विकेट प्राप्त करणं गरजेचं राहील. माळीपाडा या संघाला तर नवीन फलंदाज पाहतोय पण खेळपट्टीवर जाताना इथं मात्र क्रमांक 4 भूपेश जातोय. काय एक मनात स्वप्न असतील या भूपेश फलंदाजच्या मनामध्ये काय चालू असेल विचार, किती धावा पटकावेल आपल्या संघाला की मात्र संघाला विजय मिळून देईल. क्रमांक 4 फलंदाज भूपेश तर अंतिम चेंडू असेल. अजून पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या आहे ती 2-13-39 धावांचं लक्ष स्वीकारताना या चेंडूवर काय घडले पाहिजे. राईट अमोर द विकेट, मारा करतोय गोलंदाज. याच पाता स्लॉग स्वीपचा फटका आहे पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही. अजून एक चांगला दर्जेदार हा चौकार इथं मात्र येतोय. तर पाहतोय आपण इथं मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे इथं पाहतोय आपण की 17. एक दमदार आणि तुफानी सुरुवात पाहायला मिळाली मित्रांनो. असं वाटते की एक मोठ्या विजयाकडे इथं मात्र शास्त्री नगरा संघ वाटचाल करतोय. काय विकेट जरी इथं मात्र 2 गेल्या असतील पण ज्या धावा इथं मात्र बनवल्या गेल्या त्या अतिशय चांगल्या तऱ्हेनं. आता मात्र आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील की समीकरण कसं आहे, किती चेंडू किती धावाची आवश्यकता असणार शास्त्री नगर या संघाला. पॅक क्राऊड पाहतोय आपण, कारण की याचं एक कारण आहे की सामना अतिशय चांगला आहे. 2 दिग्गज संघामध्ये मुरबाड तालुक्यातले 2 नामवंत संघ एकमेकांसमोर टप्पण पाहतोय लढत देताना या सामन्यामध्ये. अठरा चेंडू 22 धावा असं एक सोपं समीकरण इथं आहे. अजून जर विकेट पाहिलं पण 8 विकेट शिल्लक आहेत, म्हणजे एक सोपं समीकरण पाहतोय शास्त्री नगर या संघाकडे. पण जो समोर क्षेत्ररक्षण करतोय तो जो संघ एक मोठं नाव आहे मित्रांनो, माळीपाडा म्हटलं तर एका चांगल्या चांगल्या संघाला धक्के देणारा संघ आहे. इथून मात्र कुठला गोलंदाज येईल आणि आपल्या संघाला वापशी करून देईल हे पाहायचंय. 18 चेंडू समीकरण आहे शास्त्री नगर संघासमोर, 22 धावांचं आव्हान पार करेल की मात्र सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल. इथून सचिन टेकाळे साहेब यांच्या माध्यमातून एक बक्षीस आहे की लागोपाठ 3 चेंडूवर जो फलंदाज 3 षटकार मारेल त्याला मात्र रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. अतिशय सुपरहिट आयोजन पाहतोय आपण. मुरबाड तालुका ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून मानाची स्पर्धा आदर्श चषक धानिवली 2020 हा दुसरा दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना गोलंदाज संज होते दुरंत्या टोकाकडनं प्रमोद.
यावेळेस मात्र नियंत्रण होता फटक्यामध्ये पाहिलं आपण. स्कोलिक म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय, थोडंसं खराब शिक्षण फंबलिंग होतोय आणि त्याचा फायदा इथं मात्र उचलतोय फलंदाज भूपेश. व्यक्तिगत या दोन धावींनी आपलं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 19 फक्त आणि फक्त. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 20 धावाची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहे ते 17, म्हणजे सामन्याची उलटी गिनती इथं मात्र सुरू होते. पाहायचं एखादा विकेट अजून इथं प्राप्त करून दबाव टाकला जाईल काय शास्त्रीनगर संघाच्या फलंदाजावर. राईट आमोर द विकेट, पुढचा चेंडू. यावेळेस पाहता परत चेंडूला फक्त टॅप केलेला आहे. अतिशय वेगात एक चोरटी धाव निशाणासर यष्ट्यावर, ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त होताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे पाहतोय की आपण देवीदास हा फलंदाज धावत होतोय आणि जल्लोष पाहायला मिळालं, याच्यावरून एक लक्षात येते क्रिकेट रसिकाला की या खेळाडूची किंमत काय होती विकेटवर. तो खेळाडू इथं मात्र बाद करताना यश प्राप्त करतोय. मालीपाडा संघ म्हणून एका फायटर संघाची तुलना ज्या संघाकडे आहे. मैदानावर आम्ही किती धावा कमी असतो पण आमचा जो नॅचरल खेळ आहे तो साकारणार हे दाखवून देताना इथं मात्र मालीपाडा संघाचे गोलंदाज तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या येते इथं मात्र 19, इथून मात्र फक्त 20 धावाची आवश्यकता असेल. येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 16, चेंडू 20 धावा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी शास्त्रीनगर या संघाला. गोलंदाज सज्ज होताना दुरंत टोकाकडनं राईट आमोरचा विकेट. याच पात्र स्लॉक स्वीपचा फटका आहे. पाहतोय आपण डीप मिड विकेट डिजनकडे चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र धोका घेणार नाही कारण की पुढच्या चेंडूवर पाहिलं होतं की एक फलंदाज धावबाद झाला होता. फक्त आणि फक्त एक धाव एका धावीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 24 चेंडूमध्ये जेव्हा असं वाटलं होतं की 39 धावाची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये काय तुफानी फटकेबाजी पाहिली होती तब्बल 17 धावा, त्यानंतर मात्र या षटकामध्ये प्रमोद आपल्या संघाला वापी करून देतोय. एक नामवंत धमाकेदार हा गोलंदाज राईट आमोर द विकेट. चॉस पात्र हवेत आहे कव्हर रिजन कडे, स्वतःला झोकून दिलं होतं पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र सफल होत नाहीये. जोरदार टाळ्या एकदा या खेळाडूसाठी, प्रयत्न अतिशय चांगला केला होता. बघा मित्रांनो थोडासा डीप कव्हरला दूर होता पण समोर डाय मारून झेल घेणं थोडंसं कठीण असते क्रिकेटचा जर आपण विचार केला तर. प्रयत्न भरपूर केलं होतं पण सफलता प्राप्त होत नाहीये. तोपर्यंत मात्र एक धाव इथं मात्र पूर्ण केल्या गेली. एका धावणी संघात धावसंख्या 21, काय सामना रंगतोय असं वाटलं नव्हतं की सामना एवढ्या छान स्थितीमध्ये आज जाईल कारण की दोन फायटर संघ इथं मात्र आदर्श चषक 2020 प्रतिष्ठापणाला लावून सामना खेळतोय. राईट आमोर द विकेट, गोलंदाज सज्ज होताना. यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडासा सफल होऊन ऑन साईड कडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. प्रमोद नावाचा गोलंदाज आपल्या संघाला पूर्णपणे वापी करून देतोय. आतापर्यंत जर विचार केला आपण इथं मात्र धावसंख्या स्थिर आहे ती 21. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवाया लागतील जवळपास 13 चेंडू 18 धावा. समीकरण सोपं नाहीये शास्त्रीनगर संघासाठी. याच पाता पंच केलेल्या इनफील्डच्या वरतून इथं मात्र पाहायची की अगदी स्लीपर कव्हर रिजनकडे क्षेत्ररक्षक आहे. धीमा थ्रो येतोय आणि त्याचा फायदा इथं मात्र 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती इथं मात्र जर पाहिली आपण 23 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावाची आवश्यकता. प्रति षटकामागे 8 धावाची सरासरी. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण, जाऊया डीजे कडे.
क्रिकेट रसिकांचे हित मात्र लक्ष लागलं असेल या सामन्याकडे. काय होईल सामना, कोण जिंकेल? मुरबाड तालुक्यातले दोन अतिशय फायटर संघ एकमेकासमोर टक्कर देताना टेनिस क्रिकेटची लोकप्रियता जर पाहता तर पाहतोय मित्रांनो, हे दोन अतिशय महान संघ आहेत त्यात कुठली शंका नाही आहे. येणारे 12 चेंडू त्यामध्ये बनवायला लागतील शास्त्रीनगर संघाला सामना जिंकण्यासाठी. धावा 16. तर गोलंदाजीसाठी श्याम येतोय, श्यामसाठी सुवर्ण संधी आहे. श्याम, आपण जर विकेटची अटीक पूर्ण करताय तर आदरणीय मोहनजी गोरे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. सज्ज होताना गोलंदाज श्याम. याळस्पदा चांगला चेंडू होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त छोट्या बॅकलिपच्या सहाय्याने फक्त पुश केला, कव्हर पॉईंट रिजनकडे चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एका धावीची संधी होती. या एका धावीने संघ धावसंख्या पुढे सरकते ती 24-11. चेंडू सामना जिंकण्यासाठी 15 धावाचं समीकरण आहे. अजून सांगता येणार नाही की कुठला संघ या सामन्यावर बाजी मारेल. जो जिता वही सिकंदर, सिकंदर कोण बनेल हे पाहायचं आहे. यावेळेस पाहता चुकीचा चेंडू आहे, चेंडू मात्र फाईन लेग रिजनकडे वाईट आणि 22-51 मिळेल इथं मात्र. संघाचे खेळाडू ज्या प्रकारे हा बोनस पंजा मिळाला, एक निष्क्रियचा शॉट सोडला असेल देवा असा चेंडू टाकला आमच्यासाठी, नाही इथं मात्र एक बेनिफिट मिळाला हा वाईटच्या स्वरूपात म्हणजे तब्बल 5 धावा. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 29. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता मात्र 10 धावाची आवश्यकता. यावेळेस पाहता परत एक वेगवान चेंडू आणि तीच क्रिया करताना आमचे पंच धोनी या समांतर रेषेत, मात्र श्याम स्वैर गोलंदाजी करताना पराभवाच्या छायाकडे आपल्या संघाला नेतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या षटकामध्ये खराब गोलंदाजीचा प्रारंभ केला होता श्याम यांनी. माळीपाडा विपक्ष शास्त्रीनगर हा सामना आपण पाहतोय. दोन्ही दिग्गज संघांमध्ये जो जिता वही सिकंदर. यावेळेस पाहता अतिशय चांगला फटका इनफील्ड म्हणजे स्लीपर कव्हर शिमिरच्या बाहेर जाणारा, अजून एक देखना डोळ्याचे फाडे फिरवणारा हा चौकार. बेलपाडा संघाचा संघणे कचला, आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी. आजच्या दिवसातला आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून धावा बनवाव्या लागतील. 5 सामना होता कुठं, 12 चेंडूमध्ये 16 धावा जेव्हा हवा पाहिजे होत्या तेव्हा असं वाटलं की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल, पण एका चेंडूने पूर्णपणे सामना शास्त्रीनगर या संघाकडे झुकून दिला. त्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढला फलंदाजाचं, एक चौकार मारला जबरदस्त. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान होता, इथं मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजून सामना जिंकण्यासाठी शास्त्रीनगर संघाला 5 धावाची आवश्यकता आहे. गोलंदाज श्याम, एक अपेक्षा होती या खेळाडूवर पण ती अपेषा पूर्ण करता आली नाही आतापर्यंत या षटकामध्ये, पण मी तर म्हणेन अजून संघर्ष करतोय हेच एक महत्वाची गोष्ट असेल माळीपाडा या संघासाठी. आता मात्र पाहते आपण दबाव टाकण्यासाठी, सिंगल दबाव रोखण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू. गोलंदाज राईटामोर द विकेट सज्ज होते श्याम. चांगला चेंडू पण तेवढा छान असा छोट्या बॅकचा फटका ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात आणि अतिशय वेगात. या इथं मात्र 2 धावा. या 2 धावीनी संघात धावसंख्या पाहते पुढे सरकताना ती 36. फक्त आणि फक्त 3 पावलं दूर या सामन्यावर विजय संपादन करण्यासाठी शास्त्री नगर हा संघ. 3 धावाची आवश्यकता असेल. आठ चेंडू 3 धावा असं एक सोपं समीकरण पाहतोय आपण. यावेळेस पाहता चांग तर फक्त आणि फक्त 1 धावीची आवश्यकता असेल. आणि याच बरोबर इथं मात्र विजय साजरा करताना पाहतोय आपण हारले माळीपाडा संघ ऑल टीम.
पासून कौतुक तर सामना विचार जर पाहिलं आपण ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये एक चांगला गोलंदाजीचा मारा पाहिला पण खऱ्या अर्थाने पाहिलं होतं आपण की तिसऱ्या षटकामध्ये जिथून सामन्याला फिरवलं होतं तो म्हणजे शास्त्रीनगर संघाचा एक अतिशय चांगला गोलंदाज ठरतोय ज्यांनी आपल्या षटकामध्ये तीन धाव सहा धावा देऊन तीन गडी बाद केले होते